बातम्यांकडे सरकारमध्ये 100 दिवस पूर्ण झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेसाठी एक पत्र लिहिलं आहे आणि या पत्रामध्ये स्वतःचा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय असा उल्लेख त्यांनी केलाय. पत्रामध्ये सरकारमध्ये सामील होण्यामागच्या भूमिकेचा देखील उल्लेख करण्यात आला. तसंच या पत्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचा वारंवार उल्लेख करण्यात आला. शरद पवारांचं मात्र यामध्ये नाव नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगवेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्यावेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जुलै 2023 रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला. वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व हे सूत्र माझी प्रेरणा आहे. हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचावर देखील मांडलं आहे. याच भूमिकेमधून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेमध्ये असण्याचे सूत्र राहणार आहे. यांची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो.